नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे, कारण आज तिची पहिली सर्जरी होती माझ्या डाफूची, आणि ती पहिल्यांदा या प्रोसेस थ्रू जात होती. एक भीती होती, खूप इमोशनल मोमेंटसुद्धा होते, कारण खूप इमोशनल व्हायला होतं जेव्हा आपण तिला सर्जरी रूममध्ये जाताना बघतो आणि आपण जवळ नसतो. पण ती स्ट्राँगली बाहेर आली त्यातून आणि सक्सेसफुल होती सर्जरी. तिला जरा सेन्स नव्हतं जेव्हा ती बाहेर आली, पण स्लोली स्लोली सलाईन लावले 2-3 आणि देन शी वॉज स्टेबल. आणि खूप वाईट वाटतं जेव्हा आपलं बाळ जे घरात आपण ज्याच्यासोबत खेळतो आहे ते ॲडमिट होतं किंवा हॉस्पिटलाइज होतं. ते इवन ॲनिमल असू दे, माझ्यासाठी डॅफूना माझी फॅमिली मेंबर आहे. तिने मला आयुष्यात खूप काही शिकवलं आहे जे मी ॲक्च्युअलमध्ये 18 वर्षात ना एवढं शिकली नसेन. तिने मला डिपेंडेंट नाही तर इंडिपेंडेंट राहायला शिकवलं. ॲक्च्युली ती आल्यानंतर ना सगळे दुःख विसरून गेल्यासारखं वाटलं. थँक्यू डॅफू फॉर एव्हरीथिंग. आय लव्ह यू.